चार ठिकाने एक दोन तीन चार पाच सहा सात त्याचे बोल्ट आहेत, हे आपण खोलून घेतलेले सीट मी बाहेर घेतो। कार्बोरेटर खूप मोठा आहे मित्रांनो, हे बघा या ठिकाणी नट पण निघालेला आहे, हे बघा नट गळून पडलेला आहे। इथे फिल्टर बॉक्स आहे, त्यानंतर या ठिकाणी इकडे प्लग आहे, काम करायला सुटसुटीत आणि मोकळं आहे थोडंसं, आतमध्ये स्पेस खूप जास्त आहे मित्रांनो, काम करायला चांगली गोष्ट आहे। अशाच प्रकारे गाडीची व्यवस्था असली तर मॅकॅनिकला त्रास होत नाही काम करायला। 8 mm स्पॅनरच्या सहाय्याने मी कार्बोरेटरचे मॅनिफोल्डचे दोन्ही बोल्ट काढून घेणार आहे, त्याचप्रमाणे एक्सलेटरची केबल काढलेली आहे। इथे मी एक्सलेटरची स्लाइड आहे ती काढून घेतलेली आहे, त्यानंतर होस पाईपची जी क्लिप आहे ही देखील मी काढलेली आहे। या पद्धतीने इथे आपण इन्सुलेटर काढून घेऊ बाजूला, हे बघा इन्सुलेटर बघा ही बाजू खाली बसते, त्याच पद्धतीने पेट्रोलचा पाईप आहे तो पाईप इथे मी कार्बोरेटर बाहेर घेतो आहे मित्रांनो। बघा कार्बोरेटर खूप मोठा आहे, आणि कार्बोरेटर क्लीन झालेला नाही आहे, हे बघा आतमध्ये कार्बोरेटर बॉडी आपण बाहेरनं धुवून घेतलेली आहे। इथं आता कार्बोरेटर मी डिसमेंटल करतो, 4 किंवा 2 स्क्रू असलेला कार्बोरेटर बघितलेला हा कार्बोरेटर मी प्रथमच बघतो आहे। 3 स्क्रू आहेत मित्रांनो, याला बघा फ्लूट चेंबरला, या पद्धतीने आपण हा फ्लूट चेंबर बाहेर काढला आहे। त्याची ओरिंग आपण बाजूला ठेवणार आहे, कारण ओरिंग पेट्रोलमध्ये खराब होण्याचे चान्सेस असतात, लाईफ कमी होतो। फ्लूट देखील खूपच मोठा आहे मित्रांनो, हे बघा फ्लूटचा आकार आणि फ्लूट अतिशय वेगळा आहे। जेट बघा पूर्ण काळे झालेले आहेत, हे जेट आपण आता क्लीन करणार आहोत। कार्बोरेटर क्लीन करताना जेट क्लीन होणं गरजेचं आहे, या पद्धतीने आपण जेट क्लीन केलेले आहेत। हा कार्बोरेटर मी क्लीन करतो, कंपनीने रबर बघा रबर सोल्युशन लावलेलं मित्रांनो, त्यामुळे पांढरा हात होतो आहे। अशा पद्धतीने आपण कार्बोरेटर व्यवस्थित क्लीन केला आहे, स्वच्छतेला महत्त्व देत चला मित्रांनो। हे बघा स्वच्छतेमुळे गाडीचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व होतात, त्या पद्धतीने मी संपूर्ण कार्बोरेटर क्लीन केलेला आहे, आणि आता हा क्लीन केलेला कार्बोरेटर मी ॲसेम्बल करतो आहे। अशा पद्धतीने आपण हा कार्बोरेटर क्लीन करून ॲसेम्बल केलेला आहे, मी आता हा गाडीवर लावतो मित्रांनो। या पद्धतीने मी बॉडीवर इंजिन ॲसेम्ब्लीवर कार्बोरेटर ॲसेम्बल करून घेतलेला आहे। आपल्याला फिल्टर साफ करायचे त्या ठिकाणी मित्रांनो, हे बघा हे 2 ब्रीदर पाईप आहेत, होस पाईप आहे, या ठिकाणी 10 बोल्ट आहे, त्याचप्रमाणे इथे इंजिनजवळ किक कवरला 2 बोल्ट आहेत ते काढून घेतलेले आहेत। या पद्धतीने फिल्टर बॉक्स पूर्ण बाहेर आलेला आहे, आणि अशा पद्धतीने मी ह्या क्लिपा ओपन करणार आहे आणि बाकीचे स्क्रू काढून घेतो मित्रांनो। या पद्धतीने हा फिल्टर आपण बदलून टाकणार आहे, बघा भरपूर तेल आलेलं आहे मित्रांनो आतमध्ये,